सगळी इतक्यात आलात पण? जाऊ बाई आणि एमिली स्पर्धेत बाद झाल्या की काय? आय आय गो म्हणजे काय ये असच व्हायची वाट बघत होतीस का काय तू? असं काही झालेलं नाहीये, दोघी पण पुढल्या फेरीत गेलेल्या आहेत. हा उपांत्य फेरीत. हो का? अरे वा मस्त मस्त. एमिली तुझं अभिनंदन. थँक्यू. आणि जाऊ बाई तुमचं पण अभिनंदन. खरं सांगू का जी जक्का, या दोघी हारले असताना मला खूप वाईट वाटलं असतं बघ. हो आम्हाला माहित आहे तुला किती वाईट वाटलं असतं. अरे सोनाली आपल्या थोरल्या सुनबाईचं आहे का नाही, विशेष कौतुक व्हायला पाहिजे आज, कारण तिने आज जे काही केलं का नाही भल्या भल्याला जमलं नसतं. आता काय नवीन केलं यांनी? म्हणजे काय नवीन केलं जाऊ बहिणी? अग त्या स्पर्धेत एक माणूस कुठल्या तरी स्पर्धकाला लबाडीनं पुढच्या फेरीची संधी माहिती सांगणार होता. हा आपल्या सुनबाई ना हे असं काय धरलं का रे त्याला, सगळ्यांसमोर त्याचं पितळ उघडं पाडलं बघ. सोनाले तुला जर समधी कहाणी इथंच उभं राहून ऐकायची असेल ना तर एक काम कर, आम्हाला इथं काहीतरी बसायला आणून दे. आम्ही इथंच बसतो, इथंच जेवतो, तू बनवून आण म्हणजे झालं. नाही नाही सोनाली, तिथं काय काय घडलं हे मी तुला नंतर सांगतो, आधी आम्हाला आता येऊ दे. जे जे अक्का चल चल. आंबा दोन्ही सुनबायांनो, आधी तुम्ही तुमच्या विजयी पावलांना घरात प्रवेश करा. हा आणि स्पर्धा पण जिंका बरं का अशीच. चला तुषार, बरं झालं त्या माणसांनी आपलं नाव नाही घेतलं, नाहीतर मी आजच त्या कॉम्पिटिशन मधून आउट झाली असती. घरचे पण चिडले असते. त्या माणसानं तोंड नाही उघडलं म्हणजे आपल्यावरती उपकार नाही केले. मी त्याला पैसे चारले, मी त्याच्या नाड्या बरोबर माझ्या हातात आहेत. त्यानं केलेला जुना फ्रॉड मला चांगलाच माहित आहे. तू जर मी कोणाला सांगितलं ना डायरेक्ट जेल मध्ये जाईल. येस यू आर राईट. ए तुझ्या राईटची पावती नकोय मला, तू आधी तुझं बघ. आधीच्या राऊंड मध्ये त्याच माणसानं दिलेल्या इन्फॉर्मेशनच्या जोरावरती जिंकली असतो. काय करणार आहेस काय माहिती. कीर्ती बहिणीकडनं काहीतरी शिक, तिची 50% जरी अक्कल वापरलीस ना तरी पण काहीतरी करू शकशील. तिच्याकडे बघ, कुठली पण मदत न घेता स्वतःचं डोकं वापरून ती सेमी फायनल पर्यंत पोहोचली. तुझ्याकडनं तर मी अपेक्षा पण करू शकत नाही. बट आय एम ट्राइंग माय लेव्हल बेस्ट. ती कीर्ती हुशार आहे पण मी पण एफर्ट्स घेते ना. तू आता एकच एफर्ट घे, तिला कॉपी कर, तिच्याकडे बघ ती काय करते कसा विचार करते हे जरा नीट डोळे उघडून बघ आणि तिची नक्कल कर. नक्कल म्हणजे कॉपी कर. पण मी हे असं कसं, म्हणजे मी असं काहीतरी करते हे कीर्ती एका मिनिटात पकडून टाकेल, मग मी काय करू? तुझ्या जवळ कुठला ऑप्शन आहे का? बहिणीने सेमी फायनल मध्ये वेरीत उडी मारली ना तर तू पण मारायचीस. पण तुषार याद राख एमिली, तू जर ही स्पर्धा हरलीस ना तर तुला बऱ्याच गोष्टी गमावाव्या लागतील. कदाचित आपलं लग्न टिकवायचं की नाही याचा आपण मला विचार करावा लागेल. बस रड इथे तर कोणीच नाही, याने मला इथे का बोलवलंय? अहो अहो कुठे आहात तुम्ही? अहो
अहो कुठे मी कीर्ती जामखेडकर यांचं मंचावर स्वागत करतो. अहो हे काय नवीन, या तुम्ही मंचावर उभे रा. तर इथं जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, मी आता जे नाव घोषित करणार आहे त्याचा तसा तुम्हाला अंदाज असेलच, तरी पण सांगतो. अष्टपैलू व्यक्तिमत्व स्पर्धेच्या विजेते आहेत विक्रमवीर कीर्ती शुभम जामखेडकर. टाळ्या. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. मी कीर्ती जामखेडकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची ट्रॉफी स्वीकारावी. कीर्ती जामखेडकर खऱ्या जगण्यात तर अष्टपैलू आहेतच. या स्पर्धेच्या निकालानं फक्त त्या वर्षी कामोर्तब झाले. टाळ्या. थँक्यू थँक्यू. अहो नाही नाही, असं कोरड्या थँक्यू ला नाही चालणं. आम्हाला कीर्ती जामखेडकर यांच्याकडनं चार चांगल्या गोष्टी ऐकायला नक्कीच आवडतील. तेव्हा एक भाषण होऊन जाऊ दे. अहो मी काय बोलू आता. काय पण बोला. इथपर्यंतचा प्रवास, काय अडचणी आल्या, या विजयाचं श्रेय तुम्ही कोणाला देता, असं काही पण. टाळ्या टाळ्या. माझ्या या यशाचं श्रेय माझ्या आई बाबांना, दादा बहिणीला आणि सासू सासऱ्यांना जात. टाळ्या. आणि माझ्या यशाचं श्रेय आणखी कोणाला? माझ्या शाळा कॉलेजच्या शिक्षकांना जात. बरोबर, शाळा कॉलेज मधले शिक्षक. हो. आणखी? आणि कमला मावशींना. त्यांच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे मी माझ्या स्वप्नांवर फोकस करू शकले. कमला मावशींसाठी टाळ्या. तुम्ही कोणाला तरी विसरताय का? अरे हो, महत्वाची व्यक्ती राहिली. मग सांगा सांगा. आमच्या घरी रोज पेपर टाकणारे रमेश काका आणि इंटरनेट वाले संजय दादा, त्या दोघांमुळे मी जगाशी जोडून राहिले. या सगळ्यांसाठी पण टाळ्या. झाले सगळे? अहो नाही, माझ्या जवळचा आणि अत्यंत आवडता माणूस राहिला. मग तेच सांगा सांगा. लहान आहे तो, माझा कायम उत्साह वाढवतो. लहान आहे. लहान यासाठी पण टाळ्या. झालं भाषण? हो हो. ही ट्रॉफी जशी खोटी खोटी आहे ना, तसं ते भाषण पण खोटं होत. ह्या ट्रॉफी मागचं तुमचं प्रेम जेवढं खरं आहे ना, तेवढं खरं भाषण ऐकायचं. या मग तुम्ही पण मंचावर या. या आओ. माझ्या यशाचं श्रेय माझ्या आई बाबांना सासू सासऱ्यांना जातच, पण एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीशिवाय मी एकही पाऊल पुढे नाही टाकू शकत. ती व्यक्ती माझ्या मनात आहे, स्वप्नात असते, उठता बसता त्या व्यक्तीचे विचारच माझ्या डोक्यात असतात. तीच व्यक्ती माझ्या यशात भागीदार असेल, अपयशात आधार बनेल.
आणि त्या व्यक्तीकडूनच मला हा पुरस्कार घ्यायला हवा. सौकीर्ती शुभम जामखेडकर. हा पुरस्कार फक्त शुभम जामखेडकर यांच्या हातूनच स्वीकारेल. मला स्पर्धेत खरी ट्रॉफी मिळेल की नाही मला नाही माहिती, पण तुम्ही स्वतःच्या हाताने बनवलेली ही ट्रॉफी माझ्यासाठी सोन्यापेक्षा किमती. इमली किंवा सोनालीला वाचवायला कीर्तीनं दुकान उघडं राहिल्याचा दोष स्वतःवर घेतला आणि मी काही तिच्याशी बरोबर नाही वागले. का केलं कीर्तीनं असं? तिला माहिती होत कि दोष स्वतःच्या डोक्यावर घेतलं तर ते मडकं फुटेल आणि त्याचबरोबर तिचं स्वप्न सुद्धा. का होऊ दिलं कीर्ती नाही समजा? काय होऊ दिलं? कसला दोष? कली अगं कशाबद्दल बोलती असतो? शुभमच्या दुकानाचं दार उघडं राहिलं ते कीर्तीच्या हातनं नाही, ते इमली किंवा सोनालीच्या हातनं राहिलं होत. साईनाथा, काय केलं ग या पुरी ना? कले अगं आजकाल वेळ पडली तर आपल्या माणसांना पायाखाली तुळवायला माग पुढे बघत नाहीत लोक. पर्यापुरीला सगळा दोष स्वतःवर घेतला. खरच आपलं मागच्या जन्मातलं काहीतरी पुण्य असणार म्हणून शुभम सारखा पोरगा आणि कीर्ती सारखी सून आपल्याला मिळालेत. ते स्वतः आधी आपल्या कुटुंबाचा विचार करतात. कले तू नेहमी म्हणत असतेस ना तर शुभम आपल्या बायकोची भाषा बोलतो, सारखा तिच्या पाठीशी असतो, पण तो तसं का करतो माहिती आहे का? कारण कीर्ती एखाद्या पर्वतासारखी आपल्या कुटुंबाच्या मागे उभी असते. येणार प्रत्येक संकट ती विना तक्रार झेलते. तिच्या स्वप्नांना तुझा विरोध आहे हे माहीत असून सुद्धा तोंडातनं दुःखाचा एक हुंकार काढला नाही कधी तिने. कधीतरी तक्रार केली आहे का ग तिनं? हा, तिच्या स्वप्नांना तू भक्कम पाठिंबा देणार आहेस म्हणून. पण मग ती माझ्याशी खोटं का बोलली? का नाही सांगितलं की हे समद इमली किंवा सोनालीनं केलंय म्हणून? अगं हाच तर तिच्या मनाचा मोठेपणा आहे ना कले. अगं घरच्या कोणाला त्रास होऊ नये, कुणी दुखावलं जाऊ नये म्हणून ती नेहमी प्रयत्न करत असते. कुठला पण निर्णय घेण्याआधी कुटुंबाचा विचार करते ती. मला तर असं वाटतं की आत्ताच्या आत्ता जाऊन ते उरलेलं मडकं फोडून टाकावं आणि जाऊन सांगावं तिला, बाई आता सगळ्या परीक्षेतून सगळ्या कसोट्यातून तू मुक्त झाली आहेस.
खर सांगू कले, भले तू दिलेल्या परीक्षेमध्ये कीर्ती नापास झाली असेल, पण आज खरंच तिनं माझं मन जिंकलंय. नेहमी म्हणत असतेस ना की तुमची लाडकी सून आहे म्हणून. वय मान्य करतो मी, कीर्ती माझी लाडकी सून आहे. आणि तिनं ती जागा तिच्या स्वभावानं मिळवली. बरोबर बोलताय तुम्ही. कीर्तीमध्ये ते समदे गुण आहेत जे मला माझ्या सुनेत पाहिजे होते. मला आता पुरा भरोसा आहे की फक्त कीर्तीच या घराला बांधून ठेवू शकेल आणि या घराची शक्ल पडू नाही देणार. आपल्या घराबद्दलची काळजी आता मिटली माझी. मला शब्बास. चल मग आपण आता जाऊन तिला सांगू की भाई तुझ्या सगळ्या परीक्षा संपल्या म्हणून हा, आणि ह्या पुढं आम्ही तुझ्या स्वप्नांना खुला आभार देणार आहोत म्हणून. चल थांबा. मी तुमच्या कुठल्या पण वाक्याला विरोध नाही करणार, तरी पण मी माझा निर्णय नाही बदलणार. म्हणजे मला अजूनही वाटते की कीर्तीनं आपलं स्वप्न पूर्ण करायला लागलं. कीर्तीमध्ये लाख गुण आहेतच, पण ते समदे गुण तिनं एक चांगली पोलीस अधिकारी बनण्यापेक्षा एक आणखी चांगली सून बनण्यासाठी वापरले पाहिजे. इतका हटवादीपणा का करते असकली? हटवादीपणा नाही हा, आपल्या घराच्या भविष्याची सोय आहे. फक्त कीर्तीच्या घराला नीट जोडून ठेवू शकते. सोनाली किंवा इमलीनं किती पण प्रयत्न केले तरी नाही जमणार त्यांना. फक्त कीर्तीच या घरावर येणार प्रत्येक संकट, त्रास समद्यांशी दोन हात करू शकते. आणि म्हणूनच ते तिसरं मडकं लवकरात लवकर फुटायला पाहिजे. म्हणजे कीर्तीचं स्वप्न फक्त तिचं घर असेल. हे तू बरोबर करत नाही आहे सकले. तू तिचं स्वप्न मोडायचा किती पण प्रयत्न कर, पण मला खात्री आहे ते तिसरं मडकं कीर्ती फुटू देणार नाही. पहिल्या दोन टायमाला कुटुंबातल्या माणसांसाठी तिचा झगडा होता म्हणून ती मडकी तिनं फुटू दिली. पण ह्या वेळेला सवाल तिच्या अंशुभमच्या स्वप्नाचा आहे. आणि ते स्वप्न ती दोघं मोठ्या हिमतीनं पूर्ण करणार. कीर्ती शुभमचा भरोसा तुटू देणार नाही. माझे शब्द लक्षात ठेव कले. स्पर्धा पण जिंकणार आणि पुढे जाऊन मोठी पोलीस ऑफिसर बनणार म्हणजे बनणार. आणि आपला शुभम नेहमी तिच्या पाठीशी राहणार. बरोबर बोललात तुम्ही. शुभम कीर्तीची समजात मोठी ताकद आहे. आणि जर ते तिसरं मडकं फुटायचं असेल तर शुभमलाच मला कीर्तीची कमजोरी बनवायला लागेल.
आम्ही तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतलीये. तुम्ही घर बसल्या यूट्यूब चॅनल बघा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.